विद्यार्थी मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितलं की पिनकोड पद्धत ही वेलणकर महोदयांनी काढली. शिस्तबद्ध कारभार, अनुशासन प्रिय असे वेलणकर यांना संगीत हा विषय देखील फार आवडायचा. व्हायोलिन वाजवणे, त्याच पद्धतीने तबला वाजवण्यामध्ये देखील ते प्रवीण होते. म्हणूनच त्यांनी संस्कृत विषयक शास्त्रीय ग्रंथ गीत गिर्वाणम हा संगीत विषयक ग्रंथ त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहिला. एवढंच नव्हे तर कथा, बालगीते, बालनाट्य, नृत्य नाट्य इत्यादी साहित्य रचना देखील त्यांनी केल्या. हेच नव्हे तर त्यांना लेखन, दिग्दर्शन, नाट्य निर्मिती, संयोजन तसेच संगीत संयोजन, व्यवस्थापन हे सगळे ते करू शकत होते. त्यामुळेच त्यांची सबकुछ श्रीवी म्हणजे सर्व काही निपुण असलेले अशी प्रसिद्धी त्यांना होती. एवढंच नव्हे तर त्यांनी 100 पेक्षा अधिक नाटकं संस्कृत भाषेमध्ये लिहिली. काही प्रसिद्ध नाटकं मी तुम्हाला इथे सांगत आहे. संगीत सौभद्र, जन्म रामायणाचं, राज्ञी दुर्गावती, कालिंदी, रण श्रीरंगम, स्वातंत्र्य लक्ष्मी आणि कौटिल्यार्थम नाट्यम ही दूरदर्शन मालिका त्यांची फार प्रसिद्धी होती. एवढंच नव्हे तर त्यांना लेखनामध्ये फार आवड होती. म्हणून तर त्यांनी इतकी संस्कृत भाषेमध्ये नाट्य लिहिली. संस्कृत भाषा नव्हेच तर पाली भाषेचे देखील ते जाणकार होते आणि गणित तज्ञ देखील होते. धन्य असो ते वेलणकर ज्यांनी आपल्याला पिनकोड प्रणाली दिली.